चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे। जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवारांचा इशारा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं, अजित पवारांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आव्हाड समर्थक आक्रमक, मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ऋता आव्हाड यांचाही ठिय्या, राजकीय हेतून महिलेचे आरोप, ऋता आव्हाड यांचं वक्तव्य। महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची राज्यपालांकडे तक्रार, महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्या एकजुटीचं दर्शन, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। योग्य पद्धतीनं काम करायचं नसेल तर पदावरून दूर व्हा, राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी तर राज्यात लवकरच निवडणुका, राज यांचे संकेत। बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी, गुजरात निवडणुकांसाठी बडोद्याची धुरा चव्हाणांच्या खांद्यावर। मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीची प्रियकराकडून दिल्लीत हत्या, प्रेयसीचे 35 तुकडे करून जंगलात फेकले, 6 महिन्यांनंतर हत्येचं गुढ उकललं, आरोपी अटकेत। अभिनेते सुनील शेंडे यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन, मध्यरात्री मुंबईतल्या घरी घेतला अखेरचा श्वास, दुपारी पारशीवाडा स्मशानभूमीमध्ये होणार अंत्यसंस्कार। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।